मस्त कुरकुरीत असे उपवासाचे स्नॅक्स तयार झालेले आहेत. पहा एकदम कुरकुरीत. नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे उपवासाचे स्नॅक्स. आता लवकर श्रावण महिना येत आहे. श्रावणात बरेच जण उपवास धरतात. नवरात्रामध्ये नवरात्राचे 9 दिवस उपवास असतात. इतर वेळेला आपली चतुर्थी एकादशी असे उपवास असतात. तर हे उपवासाचे स्नॅक्स आपण बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. ते महिनाभर चांगले राहतात. आपल्याला उपवास असेल त्या दिवशी आपण हे स्नॅक्स खाऊ शकतो. तर करूया असे उपवासाचे स्नॅक्स. स्नॅक करण्यासाठी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे उकडलेले बटाटे आता किसून घेऊयात. खूप उकडले असतील तर हाताने पण आपण बारीक करू शकतो. किसलेल्या बटाट्यामध्ये ही उपवासाची भाजणी घालून घ्यायची आहे. 1 वाटी घेतलेली आहे. प्रथम यात मी 2 चमचे उपवासाची भाजणी घालते, कारण स्नॅक्स हे आपले उपवासाचे आहेत. 1 चमचा जिरे, सेंदो मीठ आहे चवीपुरतं, सेंदो मीठ, बारीक वाटलेली हिरवी मिरची 1 चमचा, तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. हे सर्व आता या बटाट्यामध्ये एकजीव करून घेऊ. घट्ट असा गोळा तयार करायचा आहे, त्यामुळं भाजणी जशी लागेल तशी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. आणखीन 2 चमचे भाजणी घालून घेते. एकदम घालायचं नाही, जसं लागेल तसंच घालायचं. चांगलं पीठ मळून घ्यायचं. व्यवस्थित मळून झालेले आहेत, एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे. हे आता 10 मिनिट आपण झाकून ठेवूयात. 10 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून घेऊयात. परत थोडं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता पोलपाट घेतलाय, एक पॉलिथिन पेपर घ्यायचा आहे. एका ताटामध्ये उपवासाची भाजणी घेतलेली आहे, कारण ह्या मळलेल्या पिठाच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या. साधारण एवढा गोळा घेतला, गोल आकार देऊयात. हा गोळा भाजणीमध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा आहे. प्लॅस्टिकवर ठेवून घ्यायचा आहे. लाटण्याने व्यवस्थित गोल लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटून घ्यायची चपाती. यावर आता काटा चमच्याने असे टोचे द्यायचे, कारण कुरकुरी स्नॅक करायचे आहेत आपल्याला. सुरी किंवा पिझ्झा कटरने याला आकार देऊन घ्यायचा आहे. साईडचे काट कट करून घेते मी चौकोन शेपमध्ये. कडीचे काट काढून घेऊया. उभे काप देऊन घेते. जसे आपण शंकरपाळे करतो त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. चौकोन पाहिजे असेल चौकोन, डायमंड शेप पाहिजे असेल डायमंड शेप, डायमंड शेप आकार करून घेते. थोडे साईजनी मोठे ठेवलेले आहेत. हे सर्व केलेले स्नॅक्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याप्रमाणे आता ह्या सर्व पिठाचे आपण काप करून घेऊयात. सर्व काप कट करून घेतलेले आहेत. गॅसवर पॅन ठेवला होता. पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे, कारण हे उपवासाचे स्नॅक्स आहेत. त्यामुळे शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपल्याला सगळे तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे. आता हे स्नॅक्स टाकून तळून घेऊयात. एक सावकाश तेलामध्ये स्नॅक्स घालायचे. गॅसची फ्लेम ही मीडियम व स्लो करून मस्त फुसफुशीत हे स्नॅक्स तळून घ्यायचे.
एक मिनिटांनी हे सर्व स्नॅक्स पलटून घ्यायचे आहेत. टाकल्या टाकल्या लगेच पलटायचं नाहीये. गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत. मस्त गुलाबी रंगावर तळून झालेले आहे, हे काढून घेऊयात. आता तळल्याप्रमाणेच हे सर्व ते केलेले स्नॅक्स तळून घेऊयात. उपवासाचे स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. पहा, स्नॅक्स बनवून हवाबंद डब्यात ठेवल्यास एक महिनाभर चांगले राहतात. बऱ्याच जणांचे श्रावण महिन्यामध्ये उपास असतो, नवरात्र असतात, त्यावेळेस असे स्नॅक बनवून ठेवल्यास केव्हाही आपल्याला खाता येतात. ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.